subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. प्रशांत ठाकूर, आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी मंत्री रवि पाटील, प्रकल्पग्रस्त नेते दशरथ भगत, लोकनेते दीबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील, सभापती नरेश ठाकूर, पनवेल भाजपा शहराध्यक्ष जयवंत पगडे, अरुण भगत, तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी व नागरिक तसेच शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केक कापण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. खर तर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा 71वा वाढदिवस आहे आणि 71 साली ही बाधा जन्म झालेला आहे. त्यामुळे 71 वर्षात त्यांनी जे केलेलं आहे ते आज आपण या ठिकाणी पाहिलं की जो जनसमुदाय आहे तो लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांना जे शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे. खरं तर त्यांचं जे प्रेम आहे, कार्यकर्ते जोपासणे, प्रत्येक माणसाला आधार, ज्याला आधारवडच म्हणतात, असे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आहेत. आणि पनवेल नव्हेच, रायगड संबंध कोकण परिसरात त्यांची एक ख्याती आहे की त्यांच्या दारात आलेला माणूस हा निराश होऊन परत जात नाही अशा संकल्पनेची त्यांची संकल्पना आहे. आज त्यांच्या मूळ गावी त्यांचा 71वा वाढदिवस साजरा होत आहे. त्याचा आनंद समस्त गावकऱ्यांना आहेच, तालुक्यातील, जिल्ह्यातील कोकणस्थ लोकांना आहेच. परंतु खरं म्हणजे या ठिकाणी त्यांनी जे जे सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत, मग आरोग्य शिबिरापासून आपण पाहिलेलं आहे की हेल्थ चेकिंग, म्हणजे सगळ्या ह्याच्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी आज वाढदिवसामध्ये संबंध वारकरी संप्रदायाला विशेषतः जोपासणं ही खूप मोठी गरजेचं आहे. आणि ते देखील आज लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी आज आपल्याला ते पाहिलं की मी नेहमी सांगत असतो की रामशेठ ठाकूर यांच्यामध्ये एक वेगळं अष्टपैलू नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाची छबी खूप वेगळी आहे. आज या वयात देखील ते सामाजिक आणि राजकीय दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांची आज चांगली पकड आहे. आणि म्हणूनच आज हा जो लोकाभिमुख आज जमलेला आहे तो लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेमापोटी. कुणालाही इन्व्हिटेशन दिलेले नाही, लोकांना कळालं, कारण कोविडच्या काळामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचं वाढदिवस करता आलं नसल्यामुळे 2 वर्षे, आणि शेठनी स्वतः स्ट्रिक्टली 2 वर्षे वाढदिवस केले नाही. आणि म्हणूनच आजची अल्लोड गर्दी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणूनच मला खूप आनंद होतो आहे की आजचा दिवस हा गोरगरिबाच्या मुखत आणि अत्यंत चांगला दिवस आहे. आणि या दिवसाला आज त्यांच्या ठिकाणी या गावामध्ये, खरं तर नावाखाडी या एरियाला म्हणतात, या एरियामधले जे लोक आहेत आणि त्या लोकांनी, जनतेनी आज आग्रह केला की साहेब गावात वाढदिवस झाला पाहिजे. आणि म्हणून आज त्यांच्या राहत्या गावी ह्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणून मला लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या खूप खूप अनंत कोटी अशा मी त्यांना शुभेच्छा देत आहे. एक सच्छील नेता, दानशूर नेता आणि लोकांच्या उपयोगी पडणारा माणूस, गोरगरिबांना नेहमी साथ देणारा माणूस असा हा वाढदिवसाचा सोहळा
ह्या ठिकाणी साजरा होत आहे आणि ह्या वाढदिवसाच्या सोहळ्यानिमित्त त्यांना 71व्या वर्षी अभिष्ट चिंतन। नमस्कार, आज 2 जून म्हणजे आमचा भाग्याचा दिवस। आज आमचे आदरणीय आणि सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा वाढदिवस। आज मला खरंच आनंद वाटते की आज बघितलं तर या रायगड नगरीमध्ये, या पनवेल नगरीमध्ये नेहमीच आम्ही बघत आहोत दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचा स्वभाव आहे आणि नेहमीच आपलं सामाजिक कार्यामध्ये, शैक्षणिक कार्यामध्ये, क्रीडा क्रीडा सामाजिक सांस्कृतिक प्रत्येक कार्यामध्ये ते उन्नतीसाठी नियमित कार्य करत असतात आणि या पनवेलमध्ये आणि उरणमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांनी नेहमीच कार्य केलेले आहेत, त्यांनी योगदान दिलेलं आहे। आणि मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी सांगू इच्छितो की मी एक साधा एक कार्यकर्ता होतो भारतीय जनता पार्टीचा। आज मी एक नगरसेवक आहोत आणि त्यांच्या यामुळेच आज मी एक पनवेल महानगरपालिकेचा एक स्थायी समिती सभापती म्हणून मला मान मिळला आहे। मी पुन्हा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज सन्माननीय माजी खासदार आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा वाढदिवस आहे आणि अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा केला जातो आहे। सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्यावर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी या सामाजिक उपक्रमात, त्यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक उपक्रमात सहभागी व्हायचं आहे। अनेकांनी येऊन शुभेच्छा दिल्या आणि हे एक असं व्यक्तिमत्व आहे जे खऱ्या अर्थानं राजकारणापलीकडचं व्यक्तिमत्व आहे। प्रत्येकाला आदर वाटावा असं व्यक्तिमत्व आहे आणि ज्यांनी राजकारणामध्ये एक वेगळा ठसा उमटवला असं व्यक्तिमत्व असल्यामुळे प्रत्येकाला आपुलकी वाटेल असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे आज आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो, सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांना मनापासून शुभेच्छा दिल्या, त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि त्यांच्या माध्यमातून समाजसेवेचा घेतलेला त्यांनी वसा जो आहे तो असाच अविरतपणे सुरू राहावा ही सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना केली। सन्माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांना 71व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। रामजी ठाकूर हे शतायुष्य 100 वर्ष त्या ठिकाणी जगावे यासाठी की त्यांचं जे उर्वरित आयुष्य आहे ते ह्या पूर्ण नई मुंबईच्या उत्कर्षासाठी, इथल्या भूमिपुत्रांच्या उत्कर्षासाठी आणि नई मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देवापाटलाला देण्यासाठी हा जो संघर्ष आहे, संघर्ष सतत ठेवत राहण्यासाठी त्यांना आयुष्य, जास्त आयुष्य मिळावं असे मी शुभेच्छा देतो आहे आणि आज त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना। वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी आभार मानले। आणि आवाज मल्हार टी व्ही आणि आज मला जे अभिषेक चिंतन माझं केलं जात आहे त्यावेळेला अतिशय चांगल्या रीतीनं काम केलेलं आहे। 71 वर्ष पूर्ण झाली म्हणून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, एक ॲम्ब्युलन्स लोकार्पण, विविध प्रकारचे कार्यक्रम इथं आज आयोजित करण्यात आलेले आहेत आणि त्यावेळेला मला अतिशय आनंद होत आहे की मी ज्या ठिकाणी जन्माला आलो त्या ठिकाणी मला इथं काहीतरी चिखळ होतो, खाडी होती, त्याच्यात सुंदर गार्डन देऊळ वगैरे तयार करता आलं, लोकांच्या करता काहीतरी सेवा करता आली आणि त्याच दिवसाला कित्येक वर्ष ही पडीत राहिली जमीन एक छान सुंदर गार्डन वगैरे होऊन आज वापरात आली, लोकांच्या उपयोगी पडते आहे, भक्तांना दर्शन घेता येत आहे, त्यामुळं मला अतिशय आनंद होत आहे आणि मीडिया 9 किंवा आवाज आणि मल्हार हे आज याच्यात प्रसिद्ध येत आहेत, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद। रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस नावाखाडी येथील राहत्या घरी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा झाला। जर्नलिस्ट कुणाल जेतपाल सह शिल्पा नरवडे यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।